शुभं करोति। आकाश प्लीज तू माझ्यासाठी अपसेट नकोस, मी तुझं प्रेम नाही स्वीकारू शकत। किमया जसं माझं प्रेम न स्वीकारण्याचा निर्णय तुझा आहे, तसंच तुझ्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचाही विचार न करण्याचा निर्णय माझा आहे। तुझा निर्णय बदलण्याची वाट पाहत राहीन मी। आकाश नको काही माझ्याकडनं अशी आशा ठेवूस प्लीज। या वेळ्या आशेवरच तर हा आकाश जिवंत आहे किमया। ज्या दिवशी ती आशा संपेल त्या दिवशी हा आकाशही तुला संपलेला दिसेल। अरे एक फोन करायला काय एवढा विचार करतोस, उचल फोन आणि लाव तिला, एकदा जागा तो फैसला करूनच टाक। फैसला तो व्हायलाच पाहिजे, फायनल डिसिजन। आज मी तिला विचारणारच आहे काय नेमकं आपलं नातं। आज मी ठरवलंय, आज मला निकाल लावायचाच आहे। कसला? कसला म्हणजे? आज मी हे ठरवलंय की आज तुम्हाला कितीही चिडवलंस तरी मी नाही चिडणार, मी गप्पच राहणार, कारण आज माझा मूड चांगला आहे। तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर तुला बांधायला दोरी आहे, काही झालं तरी मी तुला निसटून नाही जाऊ देणार, दोरीने घट्ट बांधून ठेवणार आहे इथे। भेटल्यावरती बोल, ठेवते बाय। विचार कर, हिमया बरोबर हॉस्पिटल मध्ये फक्त डॉक्टर पई जातात, घरात इतकी माणसं आहेत त्यांच्यापैकी कोणालाच का नाही नेत हिमया तिच्या बरोबर। अण्णांना तिच्या आजारपणाबद्दल कळू नये म्हणून हिमया मैत्रिणींकडे जाते असं सांगून हॉस्पिटल मध्ये गेली। ती आपल्याला हॉस्पिटल मध्ये जाते असं सांगून मित्राकडे गेली। प्रेम असल्याचं कधी आव नाही आणला त्याने, फक्त जीवापाड प्रेम केलं। आणि तू, तुझं काय? मी त्याच्यावरती प्रेमही करू शकत नाही आणि त्याला दूरही लोटू शकत नाही। मी आधीच सावध व्हायला हवं होत, थांबवायला हवं होत सगळं। किमया, एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणं आपल्या हातात असतं? प्रेम ही अशी एक गोष्ट आहे की जी तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबवू शकत नाही। मी ते स्वीकारायचं म्हटलं तरी टिकवू नाही शकणार, माझ्याकडे आयुष्य उरलेलं नाही। बास किमया, बास। कोणी सांगितलं तुला हे सगळं संपलंय? पण आज त्याने मला भेटायला बोलवलंय। तू समोर आल्यावर काय बोलू मी त्याच्याशी? त्याने जर मला प्रपोज केलं तर काय उत्तर देऊ मी? पण आज तरी तुमची भेट होणं कठीण आहे किमया, कारण आज तुला हॉस्पिटलमध्ये जायचंय। आज? आज का? किमया, काही दिवस डॉक्टर जीवन मुंबईच्या बाहेर चाललेत म्हणून त्यांनी ट्रीटमेंट साठी आजच बोलवलंय, त्यांचाच SMS आला होता। पण ट्रीटमेंट नंतर पण मी निषादला भेटू नाही शकणार का? हे तिथे गेल्यावर ठरेल ना, आत्ताच त्याचं टेन्शन कशाला? पण अण्णा, त्यांना काय सांगायचं?